ठिकाण चाललंय आपण काय काम ए बायल सो गाईस ही बघा ही आम्हाला एकट्याला सोडून चालली आहे. एकट्यासाठी एवढी स्विफ्ट गाडी गेली आणि आम्हाला ती बोलेरो ठेवली. क्रुझर क्रुझर लँड क्रुझर असं करतो. Actually we are here in the Hampi now. Hampi cha hai main gate hai. सो गाइस आता मी आलो हंपी मध्ये आणि हंपी मध्ये एक्सप्लोर करण्यासारखं खूप काही. आता घेतोय नारियल पाणी. हे बघा फोटोशूट सर. भैया कितने का? हां ओनली ओनली 30 रुपया. मी नारियल पाणी घेतलंय. अजून हंपी मध्ये आज हंपीच्या आत अजून गेलोच नाहीये. हा बाहेरचाच भाग आहे. दिस इज द मेन गेट. पण तरीच खूप हॅपनिंग वाटतंय. एक्सप्लोर करण्यासारखं बरंच काय काय. खूप सारे सिनेमॅटिक शॉर्ट्स आहेत त्याला. आहे होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. अजून काम चालू आहे. मे बी इथे कसलं तरी काम चालू आहे. अँड मला सर्वात चांगली इथली गोष्ट आवडली म्हणजे त्यांची संस्कृती ते खूप छान पद्धतीने जपत आहे. मला वाटलं नव्हतं की इतकं खास असेल. पण हिस्टोरिकल प्लेस ते हिस्टोरिकल प्लेसेस असते. कर्नाटकामध्ये आल्यानंतर दिस इज द फर्स्ट टाइम की मी बाहेर असं कुठे फिरायला आलो आहे. अँड आय ट्रूली बिलीव की हा वातावरण इथलं एन्व्हायरमेंट इथले हे हिस्टॉरिकल प्लेसेस खूप डिफरंट आहेत. आणि खूप खूप छोट्या छोट्या पद्धतीने इथल्या जुन्या आठवणी किंवा जे अवशेष आहेत जुन्या काळाचे ते जपले गेलेत. सो थोडंसं चेहऱ्यावरती येत असेल काळेपणा कारण की इथे खूप सारं ऊन आहे. आणि ट्रस्ट मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी अशी प्लेस पाहिली आहे आणि व्हिजिट केली आहे. सो आय होप की
तुम्ही पण याल इकडे आणि हे एक दिवसात पूरं होणार नाहीये. इट विल टेक अराउंड 2 to 3 days टू एक्सप्लोअर द होल हम्पी. होल हम्पी नाही बोलू शकत, पण जेवढं काही तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळेल एक दिवस पुरेसं नाहीये. सो आय विल सजेस्ट की तुम्ही नक्की या महाराष्ट्रामधल्या आपल्या माणसांना पण हे सांगेल की इकडे नक्की या. मतलब होता अरे मन चांगला लागतं रे त्याला. अरे काय नाही तेरा एक्सपीरियंस कैसा है? इट्स अ नाइस एक्सपीरियंस. इट्स अ फर्स्ट टाइम टू मी विजिट दिस हम्पी प्लेस एंड दिस इज अ वेरी नाइस. सो गाइस खूप छान आहे आणि आम्ही असंच इथे येत राहणार. इथे असं बोलतात की कळस रिफ्लेक्ट होतो. कुठून कुठून होते ते पण तर तुम्ही पाहू शकता की इथे मंदिराचं कळस दिसत आहे आणि ते कळस एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला रिफ्लेक्ट होतं आहे. सो हे काहीतरी खूप छान आहे. घाबरतस काय? मंदिर इतका मोठा आहे ना की कुठूनही बघितल्यानंतर तुम्हाला त्या मंदिराचा कळस अगदी इझिली दिसेल. हे मोठं तळं आहे आणि एक दिवस पुरेसं नाही आहे टू एक्सप्लोअर द होल हम्पी. तुम्हाला ॲटलीस्ट अराउंड 3 to 4 days हवेत
ज्यामध्ये तुम्ही पूर्ण हंपी एक्सप्लोर कराल, प्रत्येक एक मुवमेंट पाहाल, त्याला फील कराल. आणि हंपीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बरेच सारे गाईड्स मिळतील जे तुम्हाला चांगलं गाईड करण्याचा प्रयत्न करतील. इट्स अप टू यू वेदर टू चूज अर नॉट. पण आय सजेस्ट की जर गाईड घेतलं तर तुम्हाला एक छान आयडिया येईल. तर येथेसुद्धा तुम्हाला हे काहीतरी आगळं वेगळं दृश्य बघायला मिळेल आणि एक वेगळी कलाकृती येथे रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे सुद्धा खूप डिफरंट आहे, खूप छान आहे. काइंडली प्लीज हंपीला या आणि हे सर्व गोष्टी एक्सप्लोर करा.